दादा आम्हाला एक तो दृश्यम मूवी मध्ये तुमचा डायलॉग आहे, जस्ट डायलॉग डिलिव्हर केला पब्लिक समोर तर आम्हाला बरं वाटेल की जस्ट डायलॉग भाई मेरे बीवी का बर्थडे बोल सकता हूँ लेकिन 2 ऑक्टोबर और 3 ऑक्टोबर को कभी नहीं बोल सकता। ते काही एक तर 8-10 जण असतात बसलेले कुठल्या तरी पार ते फुल सुरू होतात आपल्याला काय बोलू देत आपलं। हा हॅलो फ्रेंड्स, मी आहे रोशन घरात आणि हा माझा फ्रेंड गौरव कोतवाल। सो आम्ही आज चाललो आहोत गायतोंडे सरांच्या भेटीला। तुम्हाला प्रश्न पडला असेल गायतोंडे कोण, सो सगळ्यांनी दृश्य मूवी बघितला असणार त्याच्यामध्ये गायतोंडे सर म्हणजे कमलेश सावंत दादा एक्झॅक्टली। सो आम्ही त्यांना भेटायला चाललेलो आहोत। त्यांना भेटण्याआधी मी अजून एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही तिकडे जाऊन एक छोटीशी रील्स बनवणार आहोत दादांसोबत। सो ती पण एक खूप एक्साइटमेंट आहे आमच्यासाठी आणि खूप नवीन पण आहे। ॲक्च्युली आम्ही नेहमी त्यांना स्क्रीनवर बघतो, आज प्रत्यक्ष आम्हाला बघायला मिळणार। आणि हां, ती छोटी रील्स जर तुम्हाला ती बघायची असेल ना, रील छोटी नसते, रील मोठीच असते ॲक्च्युली। अरे कहना क्या चाहते हो आमच्यासाठी मोठीच आहे, दादासाठी छोटी असणार। सो ती बघण्यासाठी ना तुम्हाला एक 2 ID तुम्हाला फॉलो करावं लागतील। एक तर माझा ID रोशन घरात 3553 आणि गौरव तुझा गौरव कोतवाल। तर हे 2 ID आहेत इंस्टाग्रामवरती, ते प्लीज फॉलो करा। तुम्हाला अजून पण नवीन नवीन व्हिडिओ त्याच्यावरती बघायला मिळतील। त्याचप्रमाणे मग यूट्यूबवरती सुद्धा आमचा एक चॅनल आहे रोशन घरात म्हणून, तर त्याचा तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करता, बाकी अजून व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळणारच। मित्रांनो, आम्ही गाडी आता मध्येच थांबवलेले, भरपूर भूक लागलेले घरी। ॲक्च्युली दादांना भेटण्यासाठी जी एक्साइटमेंट होती त्याच्यासाठी आम्ही चहा नाश्ता वगैरे काहीच केलेलं नाही। आता मध्ये थांबून काय आणलं तू स्वीट? अरे भावा, आपल्याला काहीतरी नाश्ता पाहिजे। हे बघ, हे आपलं नाश्ता काय बोलायचं, डार्क फॅन्टसी। अजून काय दुसरं काढणं काहीतरी अजून काय? अरे काय कॅडबरी आहे यार, भावाकडनं काहीतरी मी वेगळे एक्सपेक्ट करत होतो। भाऊने भेटेल ते आणलं नाश्ता, नाश्ता हा भावाचा नाश्ता। अरे काय करणार, ड्रिंक मध्ये काय? ड्रिंक मध्ये थम्सअप आहे, ते सगळं ठीक आहे। हे काय, अरे कांचा बाटलं तरी फेकायचं। ठीक आहे, ऍटलीस्ट थम्सअप तर आहे, तर या तुम्ही पण या आणि सोबत एन्जॉय करू। अरे यार भाऊ, गाणी बिडी लाव ना यार, काय यार बोर करतोय। एक मिनिट भाऊ, थोडी मजा दे यार। कुठला गाणं लावत तू? सांग आपल्या एक वेळ आईचं। हा ना यार, म्हणजे गाडीत असताना आगरीकडे सॉंग ऐकायची मजा काय वेगळी झाली भाऊ। बघ ना बाई, वाई बाई का समोर पहिला सॉंग देवीचा, बघ ना आपल्या एक वेळ आईचा। या बाई माऊली, अशीच आमच्या पाठीशी उभी राहावची। पारू नेसली गो नवा सारा, सावची पारू नेसली गो नवा सारा, जाऊ चल गो बंदरा लाग पार दर्याचे पुंजेला, जाऊ चल गो बंदरा लाग पार दर्याचे पुंजेला। मी आता ठाण्यामध्ये पोहोचलेलो आहोत आणि मला वाटतं 7 ते 8 मिनिटांमध्ये मी दादाच्या घरी पोहोचणार आहोत। तर एक्साइटमेंट अजून वाढलेली आहे, बघूया आता दादाला समोरून बघायचंय, थोडे धगधग होते। तिथे दादांसाठी आम्हाला गिफ्ट घ्यायचा होता पण इकडे कुठे जवळपास गिफ्ट शॉप सुद्धा नाही आहे, तर आम्ही इकडे स्वीट्सच्या शॉपमध्ये, स्वीट्सचं नाव काय, मधुरम स्वीट्समध्ये आलेलो आहोत। आणि इकडे आम्ही आता एक छोटस दादांसाठी गिफ्ट घेतोय, काय त्याच्यामध्ये, कुकीज ना? नट्स। अच्छा नट्स आहेत त्याच्यामध्ये, आता चालू आहे बघ ना। पण दादांच्या आधी पब्लिकला माहित होत, बघ ना दादांना भेटायच्या आधी।
आता आम्ही दादाच्या घरी चाललो. हा बघा गिफ्ट. आता थोडीशी दागू गाजू वाढायला लागली रे. खूप जास्त खूप एक्सायटेड झालेलो आहोत आम्ही. एरिया दाखव ना, एरिया दाखव. दादा इथे राहतो. आणि एक्साइटिंग मध्ये आम्ही गिफ्ट विसरलेलो पण गाडीमध्ये पुन्हा रिटर्न गेलो. आता गिफ्ट घेऊन चाललो दादा. फक्त गेलो पब्लिक. आम्ही बिल्डिंग च्या खाली आलो. आमची एक्साइटिंग थोडी जास्त अजून वाढत चालली आहे. अजून थोडी थांबतो थांबतो. आता बस दादापर्यंत आता आम्ही पोहोचणारच आहोत. सो रोशन तुला पब्लिक आतुर आहे की नाही? खूप जास्त आतुर आहे. कसं वाटतं पब्लिक? खूप धांदूक चालू असेल. बस जस्ट 2 मिनिट्स. सो दादा आता येतील. दादा मला वाटतं आतमध्येच येतो. तुम्ही कमी जवळ जायत ना ते? येस. दादा आलेले आहे. हॅलो दादा. हाय. ये बस. सो दादाच्या घरी आम्ही आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता. कमलेश सावंत. कमलेश दादा मला वाटतं. नमस्कार ऑल. दादा काही थोडासा मेसेज द्यायला मागशील? मेसेज काय कथा सांगणार तुम्हाला. तुमचे सगळे दिवस आनंदात जाओ हीच ईश्वरी चरणी प्रार्थना. सर दादा आमचे काही क्वेश्चन्स आहेत. म्हणजे तुमच्या थोडा लाईफची निगडीत असणार आहे. सो आम्ही काही क्वेश्चन विचारणार जस्ट तुमच्या लाईफबद्दल. तर आम्हाला त्या क्वेश्चन जस्ट एक थोडक्यात तुम्हाला जेवढं माहिती सांगा. हो सांग. फक्त काय म्हणजे मी माझा बॅकग्राऊंड ना त्यामुळे मी दिसणारच नाही क्लिअर. ओके सर मी त्या साईडला बसतो. म्हणजे आपला बॅकग्राऊंड क्लिअर. कम्फर्टेबल ना? ओके सर. सो दादा आमचा फर्स्ट क्वेश्चन असा आहे की तुम्ही या मूवी लाईनमध्ये म्हणजे जी सुरुवात केली स्टार्टिंग केली ती कशी केली ती एकदा आम्हाला माहिती पडणं बरं होईल. म्हणजे सुरुवात कुठून केली तुम्ही या गोष्टीसाठी? आता बेसिकली माझा जन्म आहे तो काळा चौकीच्या एका चाळीमध्ये 98 श्रीन मंदिर या चाळीमध्ये जन्म झाला. तेवढ्या मंदिरला 12 खोल्या कॉमन संडास कॉमन मोरी आणि त्याच्यासमोर 6x4 गॅलरी. तर आमच्याकडे दरवर्षी सार्वजनिक पूजा असायची आणि त्या सार्वजनिक पूजेला आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम बसवायचो. विलास पांचळ आमचे कार्यक्रम बसवायचे. मी लहानपणी मला मिमिक्रीची खूप आवड होती. नटांचे आवाज काढ. ओके. परत आमच्या स्पर्धेंच्या बावल्यांचे आवाज काढ आणि मग बालनाट्य एखादं बॉलिवूड सॉंग स्कूल कोरी नृत्य असं आम्ही तिथे करायचो. मग तो रंगमंच 6x4 जी गॅलरी आहे तो आमचा रंगमंच. ओके. आदल्या रात्री आम्ही तो पूर्ण ॲसिडने धुऊन काढायचो. स्टेजमध्ये त्याला कन्वर्ट करायचो आणि मग तिथे आम्ही कार्यक्रम करायचो सांस्कृतिक कार्यक्रम. आणि मग नंतर आजूबाजूच्या चाळीमध्ये पण सार्वजनिक पूजा असेल तर आम्हाला कधी कधी हे म्हणायचे सुपारी म्हणतो ना की तुमचा कार्यक्रम इकडे कराल का. तर त्यामुळे कसं झालं की नवीन नवीन समोर प्रेक्षक समोर नवीन आहेत तरी पण आपण त्यांच्यासमोर काम करणं. ओके. ही जी भीती चेपली गेली ती तेव्हापासून. ओके. अशी अशी माझी सुरुवात होती. आणि माझे वडील थोडं समाजसेवक होते तर त्यांनी बघितलं की माझा मुलगा इथेच काहीतरी करतो आहे त्याला चांगलं प्रशिक्षण नाही आलं पाहिजे. मी 10वी 5 झाल्यानंतर त्यांनी मला माझे गुरु विजय खानविलकर विजय लक्ष्मण खानविलकर यांच्याकडे सोपवलं. आम्ही महाराष्ट्र कामगार कल्याण केंद्र सानेगुरुजी पद या शाखेतर्फे स्टेट कॉम्पिटिशन नाटक राज्यस्तरीय एकांक स्पर्धा अशा सुरुवात. 89-90 सालचं पहिलं आमचं नाटक हनुमाची मरी त्याच्यामध्ये मी जगल्या महाराजाची भूमिका करतो. निगेटिव्ह कॅरेक्टर होतो ते. आणि हे नाटक आमचं 527 नाटकातून तेव्हा पहिलं आलं होतं. आमच्या हनुम्या आणि गौरीला राष्ट्रीय पारितोषिक पण मिळालं होतं. बेस्ट अभिनेता आणि बेस्ट अभिनेत्री अशोक सरपंचे हस्ते त्यांना देण्यात आलं होतं. तर असे आम्ही नंतर 9 नाटकं आम्ही केली. फायनलपर्यंत पोहोचली. काही कारणास्तव आम्हाला प्राईस नाही मिळालं पण फायनलपर्यंत आम्ही पोहोचतो. आणि मग त्यानंतर पहिली आमची मालिका पास झाली तेव्हा एक फक्त सह्याद्री वाहिनी होती मराठी 1996 साली. आणि हनुम्याची मरी जे आम्ही नाटक केलं होतं त्यावरच आधारित ही श्रद्धा मालिका होती. तेव्हा 24 भागांच्या मालिका असायच्या. 1300 प्रकार नव्हतं. ओके. श्रद्धा नावाची ही पहिली आमची मालिका ज्याच्यामध्ये मी असिस्ट केलं सुभाष इंदुलकर संतोष पोडणकरांना. ओके. माझे गुरु दिग्दर्शक लेखक त्यामध्ये होते आणि मी जगल्या महाराजाची भूमिका त्यामध्ये लिहिली. तर ही पहिला कॅमेरा असून 96 आणि पहिला सिनेमा मी केला तो खा हिंदी सिनेमा 2002 सा. तर असं सुरुवात. पण अजून एक क्वेश्चन होतं की
म्हणजे तू जे पोलिसाचं कॅरेक्टर करतोय, म्हणजे असं फ्युचरमध्ये कधी अशी वेळ होती की तुला असं वाटत होतं की मी कधी फ्युचरमध्ये पोलिसवाला वगैरे असं व्हावं असं काहीतरी? नाही नाही, तसं बेसिकली काही नव्हतं माझं. मला म्हणजे मला ह्या क्षेत्रात तसं कमर्शियल लेवलला यायचं ना. ओके, मला नोकरी करायची आणि पार्ट टाईम हे करायचं, आवड म्हणून आपली आवड आहे आणि आपण एवढं प्रशिक्षण घेतो जाऊ तर काहीतरी असा करू की नोकरी करू. म्हणजे घरात त्यांची जी अपेक्षा असते, आमच्यावाला तशी अपेक्षा होती की तेवढे ब्रॉड माइंडेड कोणी नव्हतं. कारण ऑब्व्हियसली कारण तशी परिस्थिती नसायची, तर कशी पाच पाच भावंड आई वडील असं मोठं कुटुंब असायचं. आता कसं आता आपण महागाईनुसार बस एक मुलगा किंवा दोन, एक किंवा दोन आपण त्याच्यावरती नाही. तेव्हा आमच्यावाला तसं नव्हतं, आम्ही लहान होतो तर काही घरांना तर नऊ नऊ मुलं होती. त्यामुळे कसं होतं की पहिलं नोकरी कर की जेणेकरून तू घर चालवू शकतोस, घराचा खर्च करू शकतोस आणि मग हाऊस लोन हे पूर्ण कर पार्ट टाईम. असं आमच्या घरात पण तशी परिस्थिती होती. तेव्हा नाही, आईचं म्हणणं होतं की हे भेकेचे डोळे लागले, कावळ्याचा संसार आहे. म्हणजे जेव्हा पाऊस पडतो तेव्हा तो कावळा घरटं बांधतो, नंतर ते घरटं सोडून जातं आणि मग दुसरं कोणतरी पक्षी ते घरट्यावरती नेमका कोकिळा पिकळा कब्जा करतो. तर असा हा तुमचा संसार आहे, तर ह्या भांडवली पडू नको, छोटी मोठी स्वतःपुरती काहीतरी नोकरी कर फिक्स की जेणेकरून तू म्हणजे बेससुद्धा तयार कर. असं आमच्याकडे आमच्याकडे माझे वडील तसे बघायला गेलं तर ब्रॉड माइंडेड होते आणि ते समाजसेवक होते, त्यामुळे त्यांनी मला या क्षेत्रात पाठवलं प्रशिक्षणासाठी. पण त्यांची खूप इच्छा होती की माझ्या भावांनी मी बॉडी बिल्डर पण बनावं, कारण त्यांनी दिल्ली नॅशनल कॉम्पिटिशन मारली होती बॉडी बिल्डरची आणि त्यांची खूप छान शरीरयष्टी होती. त्यांची इच्छा होती की आम्ही पण आमची शरीरयष्टी बनवावी. आणि तेव्हा कसं होतं आमच्या वेळेला, आता तुम्ही बघा तुमची कसं हेअरस्टाईल आहे, तशी आमची नव्हती. आमच्याकडे फिक्स हेअरस्टाईल असायची ती म्हणजे सोल्जर कट, बारीक केस कापा की जेणेकरून तेव्हा त्या 5 रुपये होते केस कापण्याचे, 5 रुपये असायचे नावी 5 रुपये यायचा असं होतं. मग काय करायचं की असे बारीक केस केले तर ते केस वाढायला 1.5 महिना लागणार, म्हणजे महिन्यात 2 न जाता 1.5 महिन्यात एकदाच जायला पाहिजे. आणि जिथे 10 रुपये जाणार तिथे फक्त 5 रुपये कुठेतरी काट कस. मग तेव्हापासून सोल्जर कट. आणि मी 92 साली मी म्हणजे माझ्या वडिलांची इच्छा होती, मी व्यायाम केला प्रॉपर व्यायामशाळा. तेव्हा तिथे जिम नव्हतं, जिमचा जन्मच झाला नव्हता. पहिली जिम जर्मनी की मुंबईमध्ये पाठारे जिम खूप परेलला, ही पहिली जिम जर्मनी. ती जर्मनी 93-94 तर मी 92 माझा व्यायाम सुरू केला सिरियसली. 9 महिने मी प्रॉपर, म्हणजे तेव्हा वेळ पण होता, तेव्हा काय बिझी नव्हतो, व्यावसायिक काही गोष्टी करत नव्हतो, स्टेट कॉम्पिटिशन नाटक सुरू होतं, त्यामुळे करायला चान्स होता की व्यायाम करू शकतो, माझ्या शरीरयष्टीकडे मी लक्ष देऊ शकतो आणि तेवढा कॉन्सन्ट्रेट करू शकतो, त्याला क्वांटिटी ठेवू शकतो, व्यायामाला क्वांटिटी लागते. तर ते मी करू शकलो. तेव्हा मग आमच्याच व्यायामशाळेची कॉम्पिटिशन होती, 5-6 जण होते उतरणार होते बॉडी बिल्डर. तर आणि माझे मास्टर कदम मास्टर आमचे, कदम मास्टरने म्हटलं कसं इज्जत घालवत आहे, मला 4th नंबर देऊन टाका हातात आणि कॉम्पिटिशन घ्यायला बरं होत आहे. 5-6 जण आणि घडलं वेगळं असतं तिकडे, कारण माझ्या आधीपासून व्यायाम करणारे होते. मला फक्त 9 महिनेच झाले ते झुम्मा झुम्मा कॉम्पिटिशनला उतरलो तर जे अपेक्षित होतं त्याप्रमाणे 5वा नंबर त्याला मिळाला, ज्याला मी बोललो होतो त्याला मिळाला. आणि ते उंच होते माझ्या विषयात बस एवढे नव्हते, आणि ज्याप्रमाणे माझी शरीरयष्टी होती त्याप्रमाणे म्हटलं आता म्हटलं 4th नंबर माझा असेल. तो 4th नंबर दुसरंच झाला, म्हणजे त्याने 2 वर्ष 2.5 वर्ष व्यायाम करतो आपल्याला रिझल्ट आहे. म्हटलं तिसरा तात आपला फिक्स एवढंच आहे, उडी मारू शकतो. तर 1-7 वर्ष व्यायाम करत होता, त्याचा तिसरा आला. काय फालतू त्याच्यामध्ये नंबर नाही येऊ शकत. ओके, म्हटलं आता दुसरा तर माझाच आहे. मग त्यांनी बोलायच्या आधीच मी हात वर गेलो दुसऱ्याला, तो माझाच नाव होता, दुसरा नंबर आला. नंतर मग भरपूर जण बोलवते की पार्सलिटी झाली, पार्सलिटी तुझा पहिला होता ह्या होता. म्हणजे त्याच्यात काय आपलं करिअर करायचं ना, तर ती अर्धी जी जबाबदारी म्हणजे अर्ध काम पूर्ण झालेलं तुमच्या दिसण्यात. नंतर जेव्हा तुम्ही तो लोकांना डायलॉग दिलेली त्याच्यावर तुमचा परफॉर्मन्स लोकांना कळला, तर हे भाग. तो पहिल्यांदाच जेव्हा मला कोणी ओळखत नव्हतं, म्हणजे तसं मी काही करत नव्हतो व्यवसाय, तेव्हाही मला व्यायामशाळेत म्हणायचे तुम्ही पोलीसमध्ये आहात. तर इथे मला कळलं होतं की माझ्या काय मला काय भूमिका मिळणार आणि माझं अर्थकाम तिथे झालं होतं की बाबा चला. आता जर ह्या क्षेत्रात जर तुम्ही स्वतः म्हणजे माझे गुरु असं म्हणतात की स्वतःचा आरसा घेऊन ह्या क्षेत्रात फिर, पण आरसा बोलून फिरून येतो. मग आरसा घेऊन फिर म्हणजे काय, तुला स्वतःला कळलं पाहिजे की तू कुठल्या भूमिकेमध्ये जाऊ शकतोस, पात्र ठरू शकतोस, मग त्याप्रमाणे स्ट्रगल कर. उगीचाच एक्स्ट्रा स्ट्रगल करण्यात काही अर्थ नाही, दमशील थकशील बरोबर आणि नंतर मग निराश होशील की तुला कामच मिळत नाही, कारण तू तो प्रॉपर स्ट्रगलच करत नाहीस. तुला ह्या भूमिकामध्ये तुला स्वतःला कळलं पाहिजे मला ह्याच भूमिका मिळू शकतात.
मग तिथेच जा. मग हा फायदा माझ्या गुरुमुळे मला फायदा झाला आणि मग त्याप्रमाणे मग त्या भूमिका मला मिळाली आहे आणि स्वाभाविक होते की त्याच भूमिका मला मिळणार असं आहे. कारण एखादी गोष्ट कारण माझं पहिलंच जे आलं ते आलं म्हणजे पडद्यावरती मोठ्या पडद्यावर गेलं ते खाकी सिनेमा. ज्या सिनेमामध्ये राजकुमार संतोषी दिग्दर्शित, केशुरामसे निर्मित, बच्चन साहेब आहेत त्याच्यामध्ये, अजय देवगण सर आहेत त्याच्यामध्ये, अक्षय कुमार आहेत त्याच्यामध्ये, तुषार कपूर आहेत, ऐश्वर्या आहेत, थोडी मोठी कास्टिंग आहे. आणि त्यात नशिबाने माझं कॅरेक्टर जे होतो हेड कॉन्स्टेबल कमलेश साहब त्याचं असतं, त्याला सर्कल असतो. एखाद्या भूमिकेला सर्कल असेल, नाही सर्कल मीन्स पूर्ण, त्या भूमिकेचा प्रवास पूर्ण असणे म्हणजे ती भूमिका दिसून येते, लोकांचं लक्ष जातं त्या भूमिकेकडे. कारण त्याला सर्कल आहे त्या भूमिकेच्या प्रवासात. जसं माझा इंट्रोडक्शन सीन होता, नंतर काही मधले सीन होते, प्रवास होता, आणि नंतर माझं मर्डर. आणि त्यानंतरही माझ्या बायकोचा म्हणजे त्या तर खूप चांगल्या आर्टिस्ट आहेत अश्विनी मॅडम, तो त्याने दिलेला तो सीन आणि त्यानंतर डोर प्लेटवरती माझं नाव. ओके, हे असं सर्कल होतं. ओके, आणि मग त्यानंतर जे आत्तापर्यंत जे मी हिंदी सिनेमे करतोय तर त्याची पुण्याई म्हणजे खाकी सिनेमा. ओके, श्रीधर राघवन लिखित खाकी सिनेमा ही त्यांची पुणे म्हणजे ही खाकीची पुण्याई ते आत्तापर्यंत मी जेवढे हिंदी सिनेमे करतो त्याच्यामध्ये. मग भले मला पोलीस मिळतात चालतात, कारण मी त्याच्या चटलत बसतोय, माझं अर्धं काम पूर्ण झालंय, आता फक्त मला 50% काम करायचं आहे जे परफॉर्मन्स दाखवायचं. बरोबर, तो हा फायदा आहे दिसण्यामध्ये आणि तसेच त्याच्यात भूमिका मिळण्यामध्ये. प्रेक्षकांनाही ते पाहिजे हा पोलीस वगैरे. आता तसे काही वेगवेगळ्या भूमिका पण मला मिळत आहेत, मराठीमध्ये प्रयत्न होतोय, मला वेगवेगळ्या भूमिका दिल्या जात आहेत. आणि पण काही भूमिका त्या कशा ग्रे शेडच्या आहेत, तर ग्रे शेडच्याच आहेत, तर अशा आहे. पण ज्या माझ्या शरीरयष्टीस त्या जात आहेत त्यावेळी त्या करायला मजा आहे, सोपं एवढं माझं म्हणणं. दादा, नेक्स्ट क्वेश्चन असा होता की ॲक्च्युली म्हणजे तुम्ही जेव्हा मूवीला सुरुवात केली, ओके, लाईफमध्ये अशी कोणती मूवी आहे जी तुम्हाला एकदम टफ वाटली आणि कोणती मूवी त्याच्यामध्ये तुम्हाला खूप मजा आली काम करायला? असं काय नाही, मी सगळ्या मूवीमध्ये मी कुठेही मजाच करत असतो आयुष्य. मी घरात पण माझ्या सिरियस तुम्ही कोण घेत आणि मी सिरियस होत नाही, कारण मला उगीच कुठे आयुष्य सारखं आपण ते दादा वहिनी बघतो तिकडून. हो, कोणी सिरियस घेत नाही, माझी आई पण नाही पहिला दिला होता, मी काहीतरी म्हणतोच करतो सिरियस बोलत असतो तरी. ओके, त्यामुळे तसं काही नाही. आता हे प्रत्येक गोष्ट आहे, म्हणजे माझं असं म्हणणं आहे की जर मी डोळे उघडले सकाळीचं आणि समोर बघितलं तर मला तो नाला आहे, तर तुम्हाला तो नाला दिसतो, पण मला तो अरे वा पाणी आहे. तर ते आपल्या समजण्यावरती आहे आणि जी गोष्ट मला मिळालेली आहे ती मला का मिळाली, कारण त्याला मी पात्र आहे म्हणून ती गोष्ट मला मिळाली. मग ती गोष्ट आणि हे क्षेत्र, आता जसं मी म्हणत होतो की मला पार्ट टाईम करायचं होतं, आवड होती पण अर्धीच निवड करायची होती पार्ट टाईम, पण शेवटी ते करता नाही आलं आणि मी ह्या क्षेत्रात नाही आणि आता पर्याय पडला, आता कोण मला नोकरी पण देणार, त्यामुळे मला हेच करावं लागणार. तर जेव्हा अशी परिस्थिती जो आपल्याकडे येते तर आपण काय करतो त्याच्यावरती 100% फोकस करतो का, जेणेकरून ह्यावरच आपलं सगळं आहे, मग सगळं म्हणजे आपलं पोट पूर्ण असते, माझं घर हे ह्यावरच चालणार आहे. कारण आता बघा, आता कुठली परिस्थिती साधं बिसलेरी जरी विकत घ्यायला गेलं तर 20 रुपये लागतात, मग ते 20 रुपये कुठून आणायचे? तर माझं क्षेत्र हेच आहे, तर मला इथे मला 100% मला द्यायचंच आहे की जेणेकरून मला एका पुढे दुसरं काम, दुसऱ्या पुढे तिसरं काम, तिसऱ्या पुढे चौथं काम असं सातत्याने मला मिळत राहील. आणि हे सातत्य टिकून ठेवणं कोणाचं काम आहे? तर ते माझं काम आहे. मायबाप रसिक प्रेक्षक तर आहेतच, जे आपलं काम एवढ्या आवडीने पाहतात, आपल्या कामाची निवड केली जाते. हे म्हणजे हे काय झालं, हे कोणाची पुण्याई? तर आमच्या गुरुंनी जे आम्हाला शिकवलं आणि त्यांच्यामुळे आम्ही जे काही करू शकलो हे त्यांचं क्रेडिट आहे गुरूंचं. आणि जसजसे सिनेमे आपण करतो त्या त्या सिनेमाचे आई वडील आपण कोण म्हणतो? तर लेखक दिग्दर्शक. हे उत्तम संस्कार केले तर मुलगा हा उत्तम संस्कारीच दिसतो. तर माझं नशीब चांगलं होतं किंवा चांगलं आहे की मला चांगल्या उत्तम संस्कारी लेखक आणि दिग्दर्शकांच्या हाताखाली काम करायला मिळालं. मग ते मराठी असू देत किंवा हिंदी असू देत, जसे निशिकांत कामत सर आहे होते, अभिषेक पाठक आहेत आता दृश्यमपूरची, राजकुमार संतोषी, मिनल लुथारिया, नीरज पाठक, तर असे मोठमोठे दिग्दर्शक आणि मोठमोठे प्रोडक्शन हाऊस, केशुरामसे प्रोडक्शन, मोठमोठे प्रोडक्शन हाऊस, त्यांच्याकडे मला काम करण्याची संधी मिळत आहे.
हे म्हणजे हे माझं भाग्य असं म्हणायला हरकत नाही. अच्छा, म्हणजे त्याच्यामध्ये असं काही म्हणजे असं इन्सिडेंट असं काही घडलं असेल असं किंवा म्हणजे एखादा तुम्ही शेअर करू शकता किंवा मला दृश्य मूवी करताना असं एखादा इन्सिडेंट घडला तुला मजा मस्ती असते. नाही, मजा मस्ती तर सगळीकडेच असते माझी, त्यामुळे तर पर्टिक्युलर असं सांगू शकत नाही. बघा कसं असतं, माझं तरी म्हणणं आहे की म्हणतात ना आपण चारच दिवस आहे, तर चार दिवसात भरपूर एन्जॉय करायचं आणि सोडून द्यायचं. आता माझं नेचर कसं आहे की मला मी कट म्हटलं की मी कमलेश सांग आणि ॲक्शन म्हटलं की असं मला वचला. आता आपली भूमिका म्हणते आपण आधीपासूनच म्हणजे सिरियस होणं म्हणजे आयुष्यात जाणं असं माझं म्हणतं, तर आपला हा स्वभाव नाही माझा पहिल्यापासून ते नेचर नाही. आणि मी असिस्ट करून करत आल्यामुळे एक त्या गोष्टी ते जे म्हणतात ना वळण म्हटलं किंवा संस्कार म्हटलं ते हरकत नाही की स्क्रिप्ट एकदा सीन वाचल्यानंतर लेखकाला त्यात काय हवं आहे हे कळणं म्हणजे माझा मोठेपणा नव्हे. कारण मी माझ्या गुरूंमुळे मी असिस्ट करत आलो, तर असिस्ट करताना मी चीफ असिस्टंट होतो. नंतर पहिलं श्रद्धा सगळ्यामध्ये मी चीफ असिस्टंट होतो नंतर पुढे पुढे मी मला चीफ असिस्टंट करावं लागलं. मग तेव्हा कसं स्क्रिप्टवर बसणं, कास्टिंग करणं, शेड्युलिंग करणं, सगळं आर्ट डिरेक्शनसाठी काय लागणार आहे, प्रॉपर्टी काय लागणार आहे, म्हणजे ॲज कास्ट ॲज अ डायरेक्टर म्हणून मग तुम्ही काम सगळं चीफ असिस्टंट म्हणून मी काम केलं, माझ्या गुरु डिरेक्टर चीफ असिस्टंट. तर ते चीफ असिस्टंट करताना मला सगळं करावं लागायचं. कारण कसं होतं, सह्याद्री वाहिनीकडनं तेव्हा पर हे मिळायचे सेकंडरी, ते सेकंडरी मी केले की तुम्हाला तुमचे पैसे मिळतात, त्यामुळे बजेट कमी असायचं, तर कमी बजेटमध्ये तुम्हाला बसवायचं. तर माझे गुरु निर्माता म्हणजे कमी बजेटमध्ये बसवायचा, तर तो पूर्णपणे मग सगळं आय डिरेक्शन पण आहे, मग प्रॉपर्टी आहे सगळ्या सगळ्या, मग काय काय कंटिन्युटी पण लक्षात ठेवणं, सेकंड लीड पण मीच करणं, एडिट पण मीच करणं, बसून बॅकग्राऊंड म्युझिक पण मी टाकणं, ह्या सगळ्या गोष्टी मला करता आल्या. ह्या करता आल्या त्यामुळे मला पुढे आज फायदा होतो की जेणेकरून मला एखादा सीन आला तर मी कसं तो सीन वाचल्यानंतर मला समजते किंवा काय लेखकाला काय अपेक्षित आहे माझ्याकडनं. आणि मग दिग्दर्शकांनी सांगितल्यानंतर मग जसं पुरुषोत्तम बेर्डेंनी सांगितलं त्यांच्याकडे माझं नशीब की टूटूस रिमेक कनेक्ट करायला मिळाली, बहुरू पिपुलं नाटक आम्ही तीन प्रयोग ते केले मी त्यांच्याकडे, तर त्यांनी एक गोष्ट सांगितली होती त्या नाटकाच्या की तुम्ही ना शून्य बनून या, दिग्दर्शकाला काय हवं ते ऐका, कारण तुम्हाला 100 का 100 बनवायचं काम दिग्दर्शकाचं, पण दिग्दर्शकाला काय हवं आहे अपेक्षित आहे ह्या कलाकाराकडनं ह्या भूमिकेसाठी ते तुम्ही ऐकून घ्या आणि मग 100% देण्याचा प्रयत्न करा. आधीच 100% देण्याचा प्रयत्न करू का जिथे तुम्हाला काही माहितच नाही त्या भूमिकेबद्दल, तर तिथे उगीच 100% देण्याचा काय अर्थ नाही, कारण मला वेगळं हवं आहे. आणि माझ्या गुरुने ह्या गोष्ट सांगितली तर तुला तू असिस्ट करत आलेला आहे तरी पण तू जिथे जो आहेस तेच करायचं. हां, तू सजेशन देऊ शकतोस पण डिसिजन नाही, कारण तू तिथे कलाकार म्हणून काम करत होतोस, उगीच लुडबुड करायची नाही. हां, जर त्याने तुला म्हटलं तर वाचल मग मदत कर. कसं असतं, तू ॲज अ कलाकार तू एकदा किंवा दोनदा तुझे सीन वाचतो, स्क्रिप्ट वाचत नाही, पण जेव्हा दिग्दर्शक जेव्हा दिग्दर्शनाला बसलेला असतो तेव्हा तो 10-25 वेळा तरी पारायण केलं असतं अख्ख्या स्क्रिप्टचं, सगळ्या भूमिकांचं, आर्ट डिरेक्शनचं, प्रॉपर्टीचं सगळं, त्यामुळे त्याला उगीच सजेशन देण्यात तुम्हाला अधिकार नाही. हां, कधीतरी काही लूप होल्स राहतात ते तुला कळले आणि ते तू त्यांना सांगितलेस रिक्वेस्ट करून, तर गोष्ट वेगळी. आता मान्य करणं त्यांचं काम आहे, ठसवणं हे तुझं काम नाही की माझं ऐका सांगते ऐका असं प्रकार व्हायला नको. तर हा जो भाग आहे ना तो त्यामुळे आपल्याला हे सगळी म्हणजे गोष्ट कोणामुळे की बाबा तुम्हाला चांगला गुरु भेटणं हे तुमच्या नशिबात असणं हे खूप महत्त्वाचं आहे. बाकी काम मिळवणं, काम करत राहणं हे प्रत्येकाच्या हातात आहे. म्हणजे जर आज मी बघून आम्ही पहिला सिरियल मला लक्ष मिळालं आणि मी लिटरली सकाळी आलेलो सेटवरती मरलं, मला लिटरली झोप येत होती आणि असे अशी गडबड गडबड व्हायला लागली, तर मी म्हटलं कोण आला, दादानी जशी एंट्री केली ना मी 2 मिनिटं दादाकडे बघत बसलो. दादा आतमध्ये आला, फटाफट फटाफट सगळं चेंज वगैरे केलं आणि दादा नंतर मग जे म्हणजे जे बोलायला वगैरे लागला सगळ्यांची तो म्हणजे तो वातावरण जो झाला ना मग त्यांची एनर्जी आली ना अरे ती वेगळीच आली. मग मी नवीन होतो म्हणून मी दादाला म्हणून दादा माझं असं नवीन आहे, दादालाच मी म्हणलं दादा मला कसं काय करायचं जरा सांग. मग दादा म्हणत होता बघ पहिली गोष्ट म्हणजे तू स्वतःला समज तू घाबरू नकोस, सेटवर गेल्यावर तू एक नट आहेस त्यामुळे फुल कॉन्फिडन्स पुरी म्हणजे जी एक एनर्जी आली ना आतमध्ये ना कमलेश दादानी जे मला गाईड केलं आणि जी एनर्जी आली ना मी मला भाई मी करू शकतो. आणि मग सेटवर गेलो मला भले 1-2 टेक चुकले माझे पण नंतर जी मला ती सुरुवात झाली ना लक्षाची मग तिकडून माझी मग सुरुवात व्हायला येस. आणि जी दादा नंतर मग बाकी ठिकाणी पण मला बरेच रिटेक महत्वाचं नाही, तुम्हाला रिटेक किती तुम्ही द्या ते काय तुमचे दिसणार नाही येस. आणि
ते बोलले पण जात नाही, माझ्या लक्षात पण राहत नाही. त्या दिवसात त्या दिवसात चित्रीकरण तुमचं दुसऱ्या दिवशी विसरलं येतं. तुमचा दिसतो तो टेक दिसतो, त्यामुळे किती रिटेक देऊन तुम्ही तुमचा कॉन्फिडन्स लूज करू नका. एक रिटेक झाला, दोन झाला, तीन झाले, चार झाले, 35 रिटेक दिलेले मोठमोठे आर्टिस्ट, मोठमोठ्या आर्टिस्टने 35 रिटेक दिले. असं नाही की अरे हा मंचावर वाईटना घाम किंवा मूवी हो सकता आहे म्हणतात ना घाट लागला, बरोबर, तो कोणालाही लागू शकतो. असं काही ना, आता मग कधी कधी मला घाट लागला तर मी पण 8-9 रिटेक दिलेले एका शब्दासाठी होऊ शकते. त्याला काही म्हणत नाही, पण तो कॉन्फिडन्स लूज न करणं त्याला म्हणतात कलाकार, किंवा हा व्यावसायिक कलाकार आहे. जिथे रंगमंचावरती कधी कधी फंबल होतो पण तो फंबल चेहऱ्यावर दिसत नाही, त्याला म्हणतात चपला काम करणारा नट. मग तसाच तो फंबल आहे जर तो सिरियलमध्ये झाला तर तो तुमच्या चेहऱ्यावर कळतो की अरे आपण इथे फंबल आला. तर तो न दाखवता तुम्ही जर केलं तर कळत पडेल लोकांना, बरोबर. तिथे आपला कॉन्फिडन्स जास्त करून लूज होतो. कॉन्फिडन्स रिटेकने लूज होत जातो, आपण करत जातो. समोरच्या रिॲक्शन असतात अरे काय करतोय हे, मग असं ऐकायला की आपलं अजून लूज होतो. तर कला म्हणजे माझ्या म्हणणं, माझं म्हणणं असं आहे की ह्या क्षेत्रात तुम्हाला कलाकार म्हणून यायचं असेल तर तुम्ही निर्लज्ज राहा. कारण तुम्हाला कसली लाज वाटली नाही पाहिजे. स्ट्रगल करताना केलेला अपमान हा सहन करण्याची क्षमता कोणाच असू शकते, निर्लज्ज माणूस असू शकतो. तरच तुम्ही ह्या क्षेत्रात, ह्या व्यावसायिक क्षेत्रात राहू शकता, बिझनेस करू शकता. कारण कधी कोण तुमचा सुरुवातीला तुम्हाला तुमचं क्लिक झालेलं नाही तो तुमचं कोणी अपमान करू शकतो. तो अपमान सहन करणं आणि तोही पॉझिटिव्हली घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. सकारात्मकता ह्या गोष्टीमध्ये खूप असते व्यवसायामध्ये, कुठलाही व्यवसाय असतो, आपला ह्या व्यवसायच आहे, पण त्यात सकारात्मकता असेल तरच तुम्ही यशस्वी होऊ शकता असा माझा अनुभव आहे. सिरियसली आता ही व्हिडिओ पण एवढी पॉझिटिव्हली बनेल आणि सिरियसली दादा मधनं जी पॉझिटिव्हनेस आलंय आणि तेव्हा जे मी केलंय खूप छान आणि मी ते अजूनही नाही. दादा आम्हाला एक तो दृश्यम मूवी मध्ये तुमचा डायलॉग आहे, जस्ट डायलॉग डिलिव्हर केला पब्लिक समोर जर आम्हाला बरं वाटेल की जस्ट डायलॉग भाई मेरे बीवी का बर्थडे बोल सकता लेकिन 2 अक्टूबर और 3 अक्टूबर को कभी नहीं बोल सकता. मध्यंतरी मी आता त्या येणार आहेत परत, ते मध्यंतरी त्यांना मला फोन आला होता, त्यांना कमर्शियल बाईट्स होते त्या इव्हेंट्सचं. मग त्यात त्यांनी ह्या डायलॉगचा वापर केला की बीवी का बड्डे बोल जाओ, बच्ची का बड्डे बोल जाओ, अपना भी बड्डे बोल जाओ, लेकिन 1 मई इस तारीख को मत बोल. ओके, मग त्या तारखेला तो इव्हेंट होता असं त्यांनी मग ते बाईकमध्ये घेतलं. अच्छा, यूज ते डायलॉग. या डायलॉग्स वरती मग आम्ही एक छोटीशी व्हिडिओ बनवणार 30 सेकंडची. आम्ही एक थोडी कन्सेप्ट येता येतात आम्हाला सुचली होती, गौरवाने मी एक डिस्कस केलं की म्हटलं दादांसोबत एक व्हिडिओ बनवतो आणि ती पण तुम्हाला इंस्टाग्रामवरती नक्की बघायला मिळेल. इंस्टाग्राम म्हणजे एक नथिंग आहे दादांसोबत, पण एक दादांची दादा एक रिक्वेस्ट आहे की प्लीज आमच्यासोबत एक रील्स करा. हां बोला ना, काय काय सर तेच एक डायलॉग आपण बोलून त्याच्याबद्दल आपल्याला फील बघा नंतर करूया. सो नेक्स्ट क्वेश्चन विचारतो आम्ही. सो दादा, जेव्हा गौरवांनी तुमची ओळख करून दिली, तुमचा नंबर माझ्याकडे पासन केला, त्यावेळेस काही भीती होती मनामध्ये की दादाला जेव्हा कॉल करेल दादा माझ्यासोबत कॉलवर बोलतील किंवा नाही, किंवा त्याचा स्वभाव काय असेल, म्हणजे एक ॲटिट्यूड असणार तुमचा, एक तो स्टेज एकदम स्टेज लेवल जे गेलं ना आम्ही बोलतात ना आम्ही त्या लेवलपर्यंत नाही, तर एक भीती होती की दादा आमचा कॉल रिसिव्ह करतील किंवा नाही. पण ज्यावेळेस कॉल केला तुम्ही, कॉल रिसिव्ह केला, जेवढा वेळ कॉल केला तेवढा तुम्ही रिसिव्ह केला आणि माझ्या मित्रांसोबत म्हणा माझ्या नातेवाईकांसोबत तुम्ही बोलणं केलं, सो एक तो डाऊन टू अर्थ असणं हे खूप गरजेचं आहे आणि ते तुम्ही दाखवलं दादा. म्हणजे डाऊन टू अर्थ कसे राहता तुम्ही एवढा ह्या लेवल असून सुद्धा? आता हे काय गोष्ट आहेत बघा, जसं मी म्हटलं माझे वडील थोडं समाजसेवक होते, इथूनच तुमच्याकडे ही गोष्ट आलेली आहे. हो, ती मूळ तर तिथूनच आलेली आहे. कारण समाजसेवा करणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. तुम्ही स्वतःला काही समजत नसाल तर तुम्ही दुसऱ्यासाठी सेवा करा, त्याला म्हणतात समाजसेवा. तोच म्हणतो समाजसेवा, म्हणजे त्यासाठी त्या माणसाने किती डाऊन टू अर्थ असायला हवं. कारण त्याने त्या समोरच्या माणसाच्या समस्या काय आहे त्या जाणून घेणं आणि त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणं म्हणजे समाजसेवा. तर ते तिथून येतं. आणि माझ्या गुरुने मला एक गोष्ट सांगितली की ती महत्त्वाची गोष्ट अशी की आपली जी देवता आहे त्या नाट्यक्षेत्रातली आपली जी देवता आहे नटराज, ती स्वतःच एका पायावर उभी आहे. म्हणजे बॅलन्स नाही, एका पायावर उभी आहे. त्यामुळे तुम्ही जर गर्व केलं तर गर्वाचं घर खाली आहे. कारण तुमची देवता स्वतःच एका पायावर आहे, पंडारस. त्यामुळे
त्यामुळे गर्व केला तर तुम्ही कधी करू शकता, त्यामुळे ती गोष्ट बाजूला ठेव, काम कर. बाकी नाही ना मूळ स्वभाव तो डाऊन टू अर्थ. मला कोणी मिस कॉल केला तरी मी त्याला कॉल बॅक करतो, मग तो कोणी असो काही असो. आजकाल कसं दादा युट्यूबर्स म्हणा, मोठे मोठे युट्यूबर्स आहेत, मोठे मोठे रिलस्टार आहेत, आणि एक तो प्रत्येकामध्ये एक छोटासा इगो असतो, मी ह्याला का ओळख द्यावी, आता एकदम खालच्या लेवलचं आहे, मी याच्यासोबत का बोलावं, मी याच्यासोबत फोटो का काढावं, हा एक इगो आहे, ॲटिट्यूड आहे. तुम्ही बऱ्याच लोकांना बघितलेला आहे, मला असं वाटलं होतं की तुम्ही माझा कॉल रिसिव्ह करा, आणि फर्स्ट ऑफ ऑल माझ्याकडनं थँक्यू की तुम्ही माझा कॉल रिसिव्ह केला. मी सगळ्यांनाच बेसिकली कसं आहे म्हणताना, आता आला फोन की तो मिस कॉल झाला, पण आपण कॉल बॅक काय, माझं क्षेत्र व्यावसायिक क्षेत्र आहे, भले तो कामाचा नसला, आणि असाच कोणतरी सर हा नाही सर तुम्हाला ते मला एकाकडनं नंबर मिळाला तुम्हाला मग तुमचा मोठा थाने चालतं ना. उलट मग काय होत आहे, तो माझा प्रेक्षक वर्ग बनतोय ना, आणि मायबाप रसिक प्रेक्षकांमुळे आम्ही आहोत ना. मग तो कॉल बॅक न करणं किंवा तो फोन न घेणं किंवा त्या बिचाऱ्याला वाईट वाटणं की माझा फोन नाही घेतला, त्याने तो मला मिस कॉल म्हणून त्याने दोनच रिंग वाजवल्या होत्या. मग त्याची तिथे काय भावना असतील कदाचित, कदाचित तो तुमच्या सारखाच घाबरला पण असेल, मनात असं ठरवलं तर असं पण झालं असेल. मग आपण कॉल बॅक करून त्याचं ॲप्रिसिएशन काय, तो आपलं ॲप्रिसिएशन तो काय शिवे घालतोय, तो काय वाईट साईड बोलतोय काही नाही. तसे तसे पण फोन मला दृश्यम वन नंतर आले, संध्याकाळी 8 नंतर तो फोन आले, तेव्हा मी उचलला अननोन नंबर, पण मी उचलतो उचलला दृश्यम आपले काय काय गायतोंड आपले काय हो म्हटलं, त्याने शिवाय द्यायला सुरुवात. आता तो रात्री 8 नंतर जे फोन म्हणजे तो बसलेला असणार, दृश्यम लागलेला असणार टीमवरती, आणि तो मारण्याचा असेल लहान मुलीला मारण्याचा सीन, त्याच्यामुळे शिवाय घातला, त्याच्यामुळे घातला शिवाय, आई बहिणीवर शिवाय घाला सुरुवात. मी काय करतो, कट करणार आणि ब्लॉक करणार, म्हणजे मी काय करू शकतो त्याला. असे 5 फोन मला येऊन गेले दृश्यम, अननोन होते. एक तर मी कहत मिस कॉल कर, मी कॉल कॉल बॅक करतो ना त्याला, मिस कॉल होतो त्याला कॉल बॅक केला, तर त्याने दृश्य आपले काय तोटे आपले घातलं आहे बाहेर, कट केला ब्लॉक केला. दुसरं काय एखाद्याला म्हणजे फील होतं की हे रिअल आहे म्हणून, ते येणं विचार करत की बाबा एक एंटरटेनमेंटसाठी बनवलं नाही. पण ते गोष्ट कशी आहे माहिती ना, आता जिथे मी प्रयत्न केला होता, म्हणजे मी त्या अनुषंगाने जर विचार करायला गेला तो असा विचार आहे की जर गायतोंडे हा साकारण्यासाठी मी जो प्रयत्न केला 100% यशस्वी करण्यासाठी जो प्रयत्न केला तो काही अंशी तरी सफल झाला, यशस्वी झाला, या अशा फोन्समुळे कळतं की अशा शिव्या मला जे मिळत आहे त्याच्यामुळे कळतं की बाबा मी कुठेतरी त्या भूमिकेला न्याय देऊ शकतो, कारण ती भूमिका कशी आहे की तिथे त्याला शिव्याच पडल्या पाहिजे. कारण जेवढा बॉलिवूड सिनेमा घ्या किंवा हॉलिवूड सिनेमा, कुठलाही सिनेमा घ्या किंवा कुठलीही मालिका घ्या किंवा कुठलंही नाटक घ्या, जिथे तुमचा विलन असा सॉलिड असतो तिथे तुमचा हिरो छान दिसतो, स्ट्रॉंग दिसतो. कारण विलन जेवढा स्ट्रॉंग दाखवणार तेव्हा एंडला विलन पहिल्यांदा तर हिरोला खूप सतवत असतो, मारत असतो मारत असतो, डॉमिनेट करत असतो, आणि कुठेतरी जाऊन तो हिरो एंडला त्याला डॉमिनेट करतो आणि मग तो हिरो, मग जेवढा विलन स्ट्रॉंग तेवढा हिरो सॉलिड असतो. हा फंड आहे, हा बॅलन्सिंग. मग त्यामुळे तुम्ही जे विलन दाखवतो तो विलन तेवढा स्ट्रॉंग असला पाहिजे. मग ह्यामध्ये कसं होतं, ह्यामध्ये काय फाईट बीट काय असं काही नाही, हिरो हा सामान्य माणसातला सामान्य माणूस आहे दृश्यममध्ये, आणि हा जो माणूस आहे हा नीच आहे, ह्याची पर्सनल खुणी असते, तर त्यामुळे त्याला शिया पडणं हे गरजेचं होतं, तर ते नाही पडले असते तर कुठेतरी मी अयशस्वी ठरलो त्या भूमिकेला न्याय देण्याचं, असं पण होऊ शकतं असं. सो थँक्यू सो मच दादा, तुम्ही तुमची एक पर्सनल लाईफ बद्दल माझी ही जी काही डिटेल दिली आम्हाला खूप म्हणजे बरं वाटत. दादाचं एक इन्सिडेंट, सॉरी मी एक इन्सिडेंट सांगू इच्छितो. दादाला मी एकदा फोन केलेला आणि दादा माझ्याशी रात्री बोललेला बरंच, मला वाटतं 9:30 तासच्या दरम्यान माझ्याशी दादा बोललेला. आता दादानी मला एक इन्सिडेंट सांगितलं, अरे गौरव मला पण कधी कधी 11-12 कॉल येतात आणि लोक म्हणतात मला व्हिडिओ कॉलवर दोषी बोलायचं, कुठेतरी बसलेले असतात. हो तो बिचारा दादा थकलेला असतो, खूप थकून वगैरे इथं शूट करून, पण दादा बिचार परत टी शर्ट वगैरे घालून रेडी, हा ठीक आहे बोल व्हिडिओ कॉलवर, आणि म्हणजे बसतो, म्हणजे लोकांना इतकं टाइम देतो, त्याच्या फॅन्स लोकांना इतकं वेळ देतो, म्हणजे कुठेतरी बार मध्ये बसलेले असतात. हा म्हणजे हा दादा आहे आपला, आणि जे तुम्ही ऍक्च्युअल जे शूट मध्ये बघितलं किंवा दृश्यम मध्ये बघितलं त्यामध्ये आणि ह्या दादामध्ये ऍक्च्युअली जमीन असमान खूप फरक आहे, जमीन असमानचा फरक आहे, रिअल गोल्ड हार्ट बोलू शकतो दादाला. आणि ते काही एक तर 8-10 जण असतात बसलेले कुठल्या तरी बार मध्ये, ते फुल सुरू होतात आपल्याला काय बोलू देत, आपण एन्जॉय एन्जॉय एन्जॉय.
मग ज्याने फोन केला तो ऑफिशियल पण आहे ते पहिला मेसेज करतो व्हॉट्सअप बघतात ऑनलाइन आहे माणूस व्हॉट्सअप दादा प्लीज प्लीज ते घोडी बोलतो प्लीज प्लीज झोपण्याच्या तयारीत आपण आधी सॅन्डोवाडी घेतलं मग टी शर्ट घाला त्याच्यासाठी खास केस बोलू हा मग त्याने केला तू मग हे अस गणपतीला पण सेम झालेला सीन गणपतीला पण सेम झालेला जेव्हा तुझ्या घरी आलेलो मी दादाला बोला दादा प्लीज व्हिडिओ कॉल ठीक आहे आम्ही तुझ्यासाठी विचार दादा झोपेत ना उठला टी शर्ट बिचर घातली हा बरोबर तर व्हिडिओ कॉल चल आम्ही चालू झालो तसं आहे त्याला काय थँक यू सो मच दादा तुमच्या खूप माहिती आम्हाला मिळाली आणि एक इच्छा होती आम्हाला भेटायची ती पण आज पूर्ण झाली थँक्यू सो मच दादा काय करतोय काय नाही दादांसाठी एक डमांड आहे हा काय मटण आणि भाकरी मस्त एकदम आगरी पद्धतीनं जेवण आहे हा का बघूयात आवडते की नाही आवडत हा का चालेल चालेल वहिनीने बनवले हो सो पब्लिक बघू शकता तुम्ही कमलेश दादांसोबत आम्ही एक चहा पितोय आणि खरंच आमचं खूप भाग्य आहे की आम्ही त्यांच्यासोबत चहा प्यायला बसलोय कधीतरी आम्ही त्या ऑन स्क्रीन बघायचो त्यांच्यासोबत बसून आम्ही चहा पितोय सो आमच्यासाठी खूप एक प्राऊड फील आहे सो थँक्यू सो मच दादा महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस पुढे त्याचा प्राऊड फील पण आम्हाला आहे आणि दादा असंच काहीतरी करत राहा जेणेकरून म्हणजे आम्हाला एक सांगतील का हा या दादा आम्ही इथे भेटलो होतो आणि यांच्यासोबत आम्ही एक छोटंसं इंटरव्ह्यू पण घेतला होता ओके थँक्यू सो मच दादा सो बाय बाय पब्लिक थँक्यू सो मच सो मच बाय ऑल सो फायनली गाईज दादांना भेटून खूप बरं वाटलं खूप एनर्जी आली आणि बोलतात ना एक माणूस की एक जवळचा एक चांगला स्वभाव दादांमध्ये मी बघितला पूर्णपणे ग्राउंड टू अर्थ दादा जसं आधी मला भेटलेल्या लक्ष्यच्या टायमाला आणि आता भेटतोय सेम आहे काही फरक नाही काही चेंज आणि हो त्यांनी माझ्या मुलीसाठी आहे ना एक छोटस गिफ्ट दिलेलं आहे बोलले की छोटीला द्या म्हणून शवीसाठी पिल्लूसाठी एक गिफ्ट आहे गिफ्ट गिफ्ट असतं छोटा किंवा मोठा असं काय नसतं आणि खरंच त्या न विसरणारी गोष्ट ही कायम लक्षात राहील की कमलेश दादांनी माझ्या मुलीला काहीतरी गिफ्ट दिलंय काय बोलतो खरंच खरंच आणि दादा म्हणजे इतकं म्हणजे आता आम्हाला खूप काही त्याच्याकडनं दादाकडनं अजून शिकायला मिळालं दादाचा प्रवास कसा होता किती छान पद्धतीने दादांनी त्याला ते प्रेझेंट केलंय ते तुम्हाला लवकरच तुमच्या समोर आणतो आम्ही आता आणि ब्लॉग मध्ये पूर्ण बघायला मिळणार म्हणजे तुम्ही आता ब्लॉग मध्ये बघितलं असेल ब्लॉगमध्ये बघितलं असेल हा की किती छान पद्धतीने दादाचा प्रवास झाला आणि किती म्हणजे एका नटाचे आयुष्य आहे ना हे एक आळवाडच्या पाण्यासारखं दादांनी जसं सांगितलं तुम्हाला की बघा ना आमच्या नटांना जर काम मिळालं तर आमचं आयुष्य जर कामच नाही मिळालं तिथपर्यंत जोपर्यंत आम्ही नोन फेस होत नाही लोकांपर्यंत तोपर्यंत आमचा स्ट्रगल आहे तर तुम्हाला मी सांगतो की आज आम्ही जे सक्सेस होऊ ते तुमच्यामुळे होऊ तर प्लीज तुमची फक्त एक व्हिडिओ शेअर केल्याने आमचं आयुष्य बदलू शकतं जर तर प्लीज शेअर करा तुम्ही पण गर्वाने सांगू शकता माझा मित्र आहे रोशन किंवा माझा मित्र आहे गौरव तर तुम्ही ह्या हक्काने सांगू शकता आणि जसं आज दादाकडनं आम्ही हे गोष्ट नक्की घेऊन जाणार आहोत की दादा जसं कोणी दादाकडे ऍज अ मित्र मी एक त्याचा छोटा मित्र आहे बाल कलाकार म्हणू शकतो मला त्या टायमाला होतो तर मी त्याकडे आज गेलो तसं मला त्यांनी जसं ट्रीट केला तर आम्ही पण आयुष्यात आमच्या येणाऱ्या प्रत्येक मित्राला किंवा आमच्या प्रत्येक फॅनला तेवढ्याच प्रेमाने ट्रीट करू आणि तेवढ्याच जवळीकने ट्रीट करू आणि तेवढ्या जवळीक आम्ही त्याच्याशी साधू आम्ही सुद्धा डाऊन टू अर्थ राहणार राहणार शेवटपर्यंत आणि गाईज प्लीज तुमचं एक सबस्क्राईब किंवा तुमचं एक व्हिडिओ व्हायरल नाही आमचं आयुष्य घडू शकतं किंवा बदलू शकतं तर प्लीज हेल्प करा रोशनला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा बाय लव्ह यू गाईज लव्ह यू गाईज बाय